हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. ओके, त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.4 मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल आहे एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर डिवायडेड बाय एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर इन टू एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर डिवायडेड बाय एम क्यूब मायनस एन क्यूब. ओके, हे आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे दिलेलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन. ओके, तर आता आपल्याला यामध्ये फॉर्म्युले कोणकोणते माहिती आहेत. एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे, करेक्ट, आणि एम क्यूब मायनस एन क्यूबचा फॉर्म्युला माहिती आहे. आता एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर म्हणजे काय, एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर विच इज इक्वल टू एम प्लस एन इन टू एम मायनस एन, करेक्ट, आणि एम क्यूब मायनस एन क्यूब फॉर्म्युला काय आपला, एम मायनस एन इन टू एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर. ओके, या दोन फॉर्म्युलांचा आपण इथे यूज करणार आहोत. आता फर्स्ट ऑफ ऑल एम स्क्वेअर प्लस एन एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर आपण कशी लिहिणार, एम प्लस एन इन टू एम मायनस एन बाय द फॉर्म्युला ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, डिवाइडेड बाय, आता एम प्लस एनचा स्क्वेअर इंडेक्समध्ये 2a म्हटल्यानंतर आपण त्याचं मल्टिप्लिकेशन किती करणार, 2 टाइम्स करणार, म्हणजे एम प्लस एन इन टू एम प्लस एन, करेक्ट, इन टू आता एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर, पण ॲज इट इज तसेच लिहून घेतले प्लस एन स्क्वेअर. ओके, आणि एम स्क्वेअर एम क्यूब मायनस एन क्यूबचा आपण काय लिहू शकतो, एम मायनस एन इन टू एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर. ओके, आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये कॅन्सलेशन होऊ शकतं, कारण की मध्ये मल्टिप्लिकेशनचं पण साईन आहे. ओके, मग एम प्लस एन गेट कॅन्सल, एम प्लस एन गेट कॅन्सल, एम स्क्वेअर प्लस एम एन स्क्वेअर, एम स्क्वेअर प्लस एम एन स्क्वेअर, मग रिमेन काय राहिलंय फक्त हा एम मायनस एन इन टू डिवायडेड बाय एम मायनस एन विच इज गेट कॅन्सल, फक्त राहत आहे वन अपॉन एम प्लस एन. ओके, हे काय झालं, सिम्प्लिफिकेशन ऑफ एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर डिवायडेड बाय एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर इन टू एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर डिवायडेड बाय एम क्यूब मायनस एन क्यूबचे. ओके, जेवढे फॉर्म्युले यूज करून जेवढ्या टर्म्स कॅन्सल करता येतील तेवढे सिम्प्लिफाय आपण करून घ्यायचं. सेकंड एक्झाम्पल आहे ए स्क्वेअर प्लस टेन ए प्लस ट्वेंटी वन डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस सिक्स ए मायनस सेवन इन टू ए स्क्वेअर मायनस वन डिवायडेड बाय ए प्लस थ्री. ओके, दिलेल्या एक्सप्रेशन व्यवस्थित पाहून घ्यायचं. यामध्ये आपण ए स्क्वेअर प्लस टेन ए प्लस ट्वेंटी वन ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पाडू शकतो. ए स्क्वेअर प्लस सिक्स ए मायनस सेवन ह्या सुद्धा क्वाड्रेटिक इक्वेशनचे आपल्याला फॅक्टर्स पडतील. आणि ए स्क्वेअर मायनस वन, वनचा स्क्वेअर काय तो वन, म्हणजे आपण हे ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर जरी केला म्हणजे वनचा स्क्वेअर केला तरी इथे फॉर्म्युला आपल्या होणार आहे. पहिल्यांदा आपण फॅक्टर्स पाडून घेऊया ए स्क्वेअर प्लस टेन ए प्लस ट्वेंटी वनचे. ओके, आपण फॅक्टर्स पाडणार आहोत ट्वेंटी वनचे आणि त्याची ॲडिशन किती आली पाहिजे, टेन आली पाहिजे. म्हणजे असे कोणते फॅक्टर आहेत, सेवन थ्री जा ट्वेंटी वन आणि ॲडिशन सेवन प्लस थ्री विल बी टेन. ओके, मग आपल्या फॅक्टर्स काय पडलेत, ए स्क्वेअर प्लस सेवन ए प्लस थ्री ए प्लस ट्वेंटी वन. ओके, दोन दोनचे ग्रुप केले तर ए कॉमन निघाला, काय मिळालं, ए प्लस सेवन प्लस ह्या दोन्हीमधनं थ्री कॉमन निघालं तर काय राहिला, ए प्लस सेवन, करेक्ट, ए प्लस सेवन परत कॉमन निघालं, ए प्लस सेवन आणि ए प्लस थ्री रिमाइंडर. ओके, आपण ए स्क्वेअर प्लस टेन ए प्लस ट्वेंटी वनच्या ऐवजी काय लिहू शकतो, ए प्लस सेवन इन टू ए प्लस थ्री, काय पाडले आपण त्याचे फॅक्टर्स पाडले, ए प्लस सेवन इन टू ए प्लस थ्री. ओके, आता सेकंड काय दिलं आपल्याला, दुसरं ए स्क्वेअर प्लस सिक्स ए मायनस सेवन, फॅक्टर्स सेवनचे पाडायचे, सॉरी मायनस सेवनचे, आणि त्याची ॲडिशन किती आली पाहिजे, सिक्स. ओके, मग आता सेवनचे फॅक्टर्स काय पडणार, सेवन वन जर सेवन, करेक्ट, आणि साईन मायनसचं आहे त्याच्यामुळं एक कोणता तरी टर्म्स काय येणार आहे, मायनस येणार आहे, मग आपण मायनसचं साईन घेतलं वनला, म्हणजे सेवन मायनस वन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, सिक्स. ओके, मग फॅक्टर्स काय पडले, सेवन मायनस वन,
मग आलं ए स्क्वेअर मायनस सेवन ए मायनस वन ए मायनस सेवन. करेक्ट, दोन्हीमधनं दोन दोनचे ग्रुप केले, यातनं ए कॉमन निघाला, काय आला ए प्लस सेवन. करेक्ट, दोन्हीमधनं मायनस आणि वनचं साईन कॉमन निघतंय, सॉरी वन कॉमन निघतोय, मग ब्रॅकेटमध्ये काय राहतात ए प्लस सेवन, ए प्लस सेवन, ए प्लस सेवन गेट कॉमन, ते आपण बाहेर काढले, रिमेन करायला ए मायनस वन. ओके, मग ए स्क्वेअर प्लस सिक्स ए मायनस सेवनचे फॅक्टर्स काय पडले, ए प्लस सेवन आणि ए मायनस वन, ते आपण पुट केले इथे. ओके, आले लक्षात, पहिल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स न्युमरेटरमध्ये, डिनॉमिनेटरमधल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स डिनॉमिनेटरमध्ये, इन टू आता ए स्क्वेअर मायनस वन स्क्वेअर, म्हणजे आपण कन्सिडर करताना काय करणार आहे, ए स्क्वेअर मायनस वनचा स्क्वेअर. फॉर्म्युला माहिती आपल्याला, ए स्क्वेअर मायनस वन स्क्वेअर काय असतो, ए मायनस वन इन टू ए प्लस वन. करेक्ट, ते आपण इथे लिहून घेतले, ए मायनस वन इन टू ए प्लस वन डिवायडेड बाय ए प्लस थ्री ॲज इट इज. ओके, आता बघा कोणकोणते न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये फॅक्टर कॉमन कॅन्सल करण्यासारखे आहेत, ए प्लस सेवन, ए प्लस सेवन गेट कॅन्सल. ओके, ए मायनस वन, ए मायनस वन गेट कॅन्सल, ए प्लस थ्री, ए प्लस थ्री गेट कॅन्सल, फक्त रिमेन काय राहते आपल्याकडे, ए प्लस वन इज द सिम्प्लिफाईंग आन्सर. ओके, आले लक्षात, त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री पाहूया. काय दिलंय, एट एक्स क्यूब मायनस ट्वेंटी सेवन वाय क्यूब डिवायडेड बाय फोर एक्स स्क्वेअर मायनस नाईन वाय स्क्वेअर. ओके, आता बघा यामध्ये तुम्हाला दिसून येईल की एट हा कशाचा क्यूब आहे, टूचा, आणि ट्वेंटी सेवन कशाचा आहे, थ्रीचा. मग आपण याला कसं लिहू शकतो, कोण, टू एक्स ब्रॅकेट क्यूब मायनस ट्वेंटी सेवन कशाचा आहे, थ्रीचा, म्हणजे काय ना, थ्री वाय ब्रॅकेट क्यूब. करेक्ट, डिवायडेड बाय फोरचा कशाचा स्क्वेअर आहे, टूचा, म्हणजे काय ना, टू एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस नाईन कशाचा आहे, थ्रीचा, म्हणजे थ्री वाय होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता आपल्याकडे अगेन दोन फॉर्म्युले आहेत, एक म्हणजे एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअरचा आणि एम क्यूब मायनस एन क्यूबचा. तेच फॉर्म्युले इथे वापरणार आहेत आपण, टू एक्स क्यूब मायनस थ्री वाय क्यूब आणि टू एक्स स्क्वेअर मायनस थ्री वाय स्क्वेअर. ओके, आता टू एक्स क्यूब मायनस थ्री वाय क्यूबचा फॉर्म्युला काय येणार आहे, टू एक्स मायनस थ्री वाय इन टू टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स इन टू थ्री वाय प्लस थ्री वायचा स्क्वेअर. ओके, हे फॉर्म्युला आपला झालेला आहे. त्यानंतर टू एक्स स्क्वेअर मायनस थ्री वाय स्क्वेअर, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येणार आहे, टू एक्स मायनस थ्री वाय अँड टू एक्स प्लस थ्री वाय. ओके, मग बघा हे ब्रॅकेट ओपन करून घेतले आपण, टू एक्स मायनस थ्री वाय इन टू टूचा स्क्वेअर फोर एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस टू थ्रीचा सिक्स एक्स इन टू वाय एक्स वाय प्लस थ्रीचा स्क्वेअर नाईन वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर डिवायडेड बाय टू एक्स मायनस थ्री वाय इन टू टू एक्स प्लस थ्री वाय. ओके, टू एक्स मायनस थ्री वाय, टू एक्स मायनस थ्री वाय गेट कॅन्सल, रिमाइंड करायला टू एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स वाय प्लस नाईन वाय स्क्वेअर डिवायडेड बाय टू एक्स प्लस थ्री वाय, हे काय झालं तुमचं फायनल आन्सर.